आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल। कोगनोळी ग्रामपंचायत अध्यक्षपदी आकाताई डूम बिनविरोध। अध्यक्ष महादेवी प्रशांत पोवाडे यांनी राजीनामा दिल्याने अध्यक्षपदाची जागा रिक्त झाली होती। आज ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक अधिकारी म्हणून चिकोडी शिक्षणाधिकारी श्रीपती भट यांनी तर त्यांना सहायक म्हणून वाय बी मळगे डी एम कोठलगी यांनी काम पाहिलं। सकाळी 10 वाजता माजी मंत्री वीरकुमार पाटील यांच्या निवासस्थानी सर्व ग्रामपंचायत सदस्य व सदस्य जमा होऊन एकमुखी आकाताई डूम यांचा अर्ज भरण्याचे ठरले। त्याप्रमाणे ठीक 11 वाजता ग्रामपंचायत कार्यालयात सर्व सदस्य येऊन अर्ज भरण्यात आला। त्यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांना बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले। नूतन अध्यक्ष डूम यांचा सत्कार माजी अध्यक्ष महादेवी पोवाडे यांच्या हस्ते केला, तर पोवाडे यांचा सत्कार सदस्य शर्मिला पाटील यांच्या हस्ते केला। यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून श्रीपाद भट यांचा सत्कार माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी तालुका पंचायत सदस्य प्रीतम पाटील, माजी तालुका पंचायत सदस्य बाळासो कागले, उपाध्यक्ष दगडू नाईक, रावसाहेब चौगले, प्रशांत पोवाडे, संजय डूम, मारुती कोळेकर, पीकेपीएसचे चेअरमन अनिल चौगुले, के डी पाटील, माजी अध्यक्ष शशिकला कोळी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। मानकर न्यूजसाठी कोगनोळीहून अनिल पाटील।